झणझणीत अशी पनीरची भाजीची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या जाऊबाईच्या हातची। तर चला लागू तयारीला। तर पहिलं घेऊ पनीर, तळून पनीर आणलं ते मस्तपैकी। हे बघा जाऊबाई तळत होत्या, मस्तपैकी त्यांनी तळून घेतलं पनीर। त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, म्हणजे कांदा आणि टोमॅटो असं अर्धा अर्धे अर्धे काप करून चिरून घ्यायचे। कोथिंबीर पण बारीक बारीक चिरून घ्यायची। नंतर लसूण लसूण असा नुकलून घ्यायचा म्हणायचं, म्हणजे त्याचं सालपट काढून घ्यायचं। त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो हे भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि कोथिंबीर तशीच राहू द्यायची। तर ते कांदा आणि टोमॅटो भाजलेलं आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याचं वाटण। आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कढईमध्ये टाकलं तेल। तेल तुमच्या हिशोबाने टाका आपण तेल, म्हणजे आमची बऱ्याच जणांची भाजी होती, 10-12 जणांची भाजी होती बघा। तर त्याच्यामध्ये पहिली टाकली मोहरी, थोडीशी मोहरी टाकायची, ती मस्त तडतडू द्यायची। त्याच्यानंतर अद्रक, थोडा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, ती कुटून घेतलेली ती पेस्ट टाकायची थोडी आणि ती मस्तपैकी फ्राय होऊ द्यायची। हे बघा पहिल्यांदा अद्रक लसूणची ती पेस्ट टाकली होती आणि जे आपलं वाटण आहे ते आणखीन टाकलेलं नाही। तर नंतर हे मस्त फ्राय झाल्यानंतर आपण जे कांदा आणि टोमॅटो भाजून वाटण केलं होतं का ते टाकायचं आणि ते पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं, कारण ग्रेव्ही छान झाली ना तरच भाजी टेस्टी लागते। तर त्याच्यानंतर ही मस्तपैकी ह्याच्यामध्ये असं तेल उतरू द्यायचं। त्याच्यानंतर चिमूटभर हळद टाकली आणि 2 चमचे लाल मसाला पावडर, म्हणजे लाल आपली लाल चटणी नसते का घरची, लाल चटणी आणि काळी चटणी, त्यातली लाल चटणी टाकली आणि ती पण मस्त हलवून घेतली। आणि या ग्रेव्हीचा ना एवढा भारी वास येत होता, म्हटलं आता तर 100% तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तळून घेतलेलं पनीर टाकलं आणि मला ही आणखी भाजी येत नाही, मी पण आता म्हणजे आता तुम्हाला माहिती मी वेगळं राहायला गेले तर मी पण नक्की तिकडे ट्राय करणार आहे। आज जाऊबाईनीच केली होती, मी शिकून घेतली आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप टेस्टी झाली होती एकदम।